पात्र ठरली आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे. अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशाच्या वर कायम असून या उन्हाचा फटका नागरिकांना बसतो आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि ओदिशासहित अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे 50 हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झाली. येत्या 4 दिवसात बिहार, झारखंड, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान राज्यात नागपुरात उष्णतेच्या लाटेनं 6 जणांचे बळी घेतले आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना उन्हापासून सुरक्षित राहावं आणि अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे. नागपुरात सरासरी तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे, तर नागरिकांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी ग्रीन नेट तसंच पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर आता पाऊस ईशान्य भारताच्या दिशेनं पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. पुढील 1 आठवड्यात नैऋत्य मोसमी पाऊस पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 2 ते 4 जून दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे. या काळात नागरिकांनी आवश्यक दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर राज्यात पुढील 36 तासांसाठी कोकणातल्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात